नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हलवाई बनवतात अशा पद्धतीने गाजरचा हलवा। गाजरचा हलवा खूप जास्त टेस्टी आणि अतिशय हेल्दी असतो। चला तर मग आपण हलवा बनवायला सुरुवात करूयात। अर्धा किलो गाजर मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण ही गाजर खिसून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी गाजर पूर्णपणे खिसून घेतलेले आहेत। गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी एक बाजूला गॅसवर दूध तापण्यासाठी ठेवले आहे आणि दुसऱ्या बाजूला कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी तूप घातले आहे। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। काजू व बदाम मी अर्धा मिनिट तुपामध्ये तळून घेतले आहेत। अर्धा मिनिटानंतर मी यामध्ये 2 चमचे मगज बी घातलेले आहे। गरम तुपामध्ये मगज बी घातल्यानंतर चांगले फुगून वरती येतात। आता आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घेऊयात। मी फक्त मीडियम गरम तुपामध्ये हे ड्रायफ्रुट्स 1 मिनिट तळून घेतले आहेत। आता मी त्या तुपामध्ये किसून घेतलेले गाजर घालत आहे। आपल्याला 3 ते 4 मिनिट गाजर तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे। 3-4 मिनिट गाजर परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम करून घेतलेले दूध मलाई सहित घालूयात। दूध घालून आपण हे मिक्स करून घेऊयात आणि मीडियम गॅसवर आपण दूध आटेपर्यंत हे चांगले शिजवून घेऊयात। सतत हलवत दूध आटेपर्यंत मी हे गाजर शिजवून घेतलेले आहे। तुम्ही यामध्ये खव्याचा वापर करू शकता, थोडीशी दूध पावडरसुद्धा घालू शकता। यातील दूध पूर्णपणे आटले आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर घालूयात। आपल्याला अगोदरच यामध्ये साखर घालायची नाही। अगोदर साखर घातल्यामुळे हलवा आपला चिकट बनतो, त्यामुळे आपण दूध आटल्यानंतरच यामध्ये साखर घालूयात। साखर घातल्यानंतर साखरेचे पाणी बनते, त्यामुळे आपल्याला हे साखरेचे पाणी सुकेपर्यंत पुन्हा गॅसवर सतत हलवून घ्यायचे आहे। साखरेचे बनलेले पाणी पूर्णपणे आटत आलेले आहे। आता मी त्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घातले आहेत। ड्रायफ्रुट्स घालून आपण ते मिक्स करून घेऊयात। मगज बी ड्रायफ्रुट्स न घालता सुद्धा तुम्ही हा हलवा बनवू शकता। गाजर, दूध, साखर आणि थोडेसे तूप वापरून सुद्धा तुम्ही हा हलवा बनवू शकता। वरून 1 चमचा तूप घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। सर्वात शेवटी आपण यामध्ये इलायची पूड घालू। सर्वात शेवटी इलायची पूड घातल्यामुळे इलायचीचा वास छान राहतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपण गॅस बंद करूयात। तुम्ही बघू शकता आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। 1 प्लेटमध्ये आपण हलवा काढून घेऊयात आणि वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूयात। खूप कमी वेळात आपला गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी बनला आहे। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने गाजरचा हलवा नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपा आहे। रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा साध्या सोप्या व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।